ससूनमधले डॉक्टर रुग्णांवर उपचार करण्याऐवजी त्यांना निर्जनस्थळी सोडून येतात डॉक्टरी पेशाला कलंक लावण्याचा लाजीरवाणा प्रकार ससून रुग्णालयामध्ये घडलाय यासंदर्भात एका सामाजिक संस्थेनं भांडाफोड केलाय येरोडा पोलीस ठाण्यात याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड यांनी खळबळजनक प्रकार समोर आणलाय ते बेवारस रुग्णांची सेवा करतात शहरातल्या रस्त्यावर बेवारस पडलेल्या जखमी व्यक्तींना ते ससून रुग्णालयामध्ये दाखल करतात त्यांनी एका बेवारस रुग्णाला ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं परंतु दुसऱ्या दिवशी तो रुग्ण गायब होता या संदर्भात चौकशी केल्यानंतर त्या रुग्णाला रात्री डॉक्टर घेऊन गेले परत परत आणलं नाही अशी माहिती मिळाली त्यामुळे या रुग्णासंदर्भात काहीतरी गैरप्रकार झाल्याची शंका दारासाहेब गायकवाड यांना आली दारासाहेब गायकवाड यांनी ससूनमधला प्रकार उघडकीस आणण्यासाठी सापळा रचला त्यांनी रितेश यांच्यासोबत ससून रुग्णालयाबाहेर काही दिवसांपासून पाहणी सुरू केली सोमवारी पहाटे दीड वाजता रितेश रिक्षा घेऊन ससून रुग्णालयाबाहेर उभे होते त्यावेळी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना रिक्षावाला असं समजून एका रुग्णाला सोडून यायचंय येणार का अशी चौकशी केली कुठं सोडायचे अशी विचारणा केल्यावर या ठिकाणावरून लांब नेऊन सोड पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला नाही पाहिजे असं म्हटलं त्यांनी त्यांना विचारलं की नेमकं कुठं सोडू मी एकटा कसा सोडू नातेवाईक पाहिजेत ना सोबत असं विचारल्यावर डॉक्टर म्हणाले तू नवीन आहेस आमचा नेहमीचा रिक्षावाला पाचशे रुपये दिले की बरोबर सोडून येतो असं डॉक्टरांनी सांगितलं नवीन बिल्डिंगमधून दोन्ही पाय नसलेला हातात सुई आणि विविध ठिकाणी जखमी असलेला रुग्ण रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी रिक्षात ठेवला त्या रुग्णाला घेऊन रिक्षासोबत डॉक्टर आणि त्यांचा सहकारी विश्रांतवाडी इथल्या दाट वडाच्या झाडाजवळ पोहोचले अंधारामध्ये आणि पावसात त्या रुग्णालयात त्या झाडाखाली सोडून डॉक्टर निघून दिले त्यानंतर रितेशानं पोलिसांना याबाबत माहिती दिली येरवाडा पोलीस ठाण्यात त्यांनी याबाबत तक्रार केली त्यानुसार रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर दादासाहेब गायकवाड यांच्या मदतीनं त्या रुग्णाला पुन्हा ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूजडेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज